हा कुठला फ्लेवर आहे केकचा? गाजर. गाजरचा फ्लेवर आहे. गाजर फ्लेवर. पाच किलो. पर्स मध्ये कसा केक ठेवला? मोठी आहे. आई खाली गेली आहे. कधी कट करायचा केक? पाणी आले तेव्हा. नाही, आईला सरप्राईज द्यायचे आहे ना. पाच किलो. ठीक आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला पार्टी जो बांधायला लागेल. मी सगळं करते. ओके, डेकोरेशन. हां, डेकोरेशन. अरे केकचं डेकोरेशन करायला विसरली. हां, करते. काय करते तू? डेकोरेशन. हा कुठला फ्लेवर आहे केकचा? गाजर. गाजरचा फ्लेवर आहे. गाजर फ्लेवर. अच्छा, तुला येतो डेकोरेशन करायला? येतो. कोणी शिकवलं? कोणी शिकवलं नाही, मीच. मला तुझी तूच शिकली. हां, तर कशी समजली? वाव, हे झाला केक तयार. आता ह्याला 10 मिनिट ओव्हन पकायंगे. आता ती हे विसरून गेले की तिने केक विकत आणला होता. आता ह्याला ओव्हन मध्ये 20 मिनिट. पण हा फ्रीज आहे ना? नाही, हा कधी कधी ओव्हन, कधी कधी ओव्हन आणि कधी कधी फ्रीज. मी सगळे बटन दाबली. मग कसा होईल केक तयार? अच्छा, सगळे बटन दाबले तर भाकरीचा केक तयार. जाऊन मी काय करते? काय करते? आईची तयारीची पार्टी. आईची तयारीची पार्टी. आईच्या पार्टीची तयारी बोलायचं आहे का तुला? हॅपी बर्थडे टू यू. असं लिहिलंय.
अच्छा टू नंबर चा म्हणजे आई दोन वर्षाची झाली आता ओके अच्छा हे गिफ्ट द्यायचंय का ओके 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 म्हणजे आता हे फक्त आईला गिफ्ट साठी तात्पुरतं नंतर कशी समजली आणि मग सकाळी ते सगळं तुझं असं लिहिलंय कसला आवाज आला दिसतो मग आता आई आल्यावर आपण आईला काय द्यायचे आणि मी आईला हे सरप्राईज करणार तेव्हा नाव सांगणार मी ओके ओके मी या टेबलला खाली लपवते म्हणजे आईला अजिबात दिसणार नाही हेल्दी केक आहे सॅलड वाला तर कसं वाटलं आमचं बर्थडे सेलिब्रेशन आमच्या घरात 7 जण राहतात आणि प्रत्येकाचा दर महिन्याला 2-4 वेळा तरी वाढदिवस असतोच आणि हे असे नवीन केकचे प्रकार इवा शोधून काढते आणि आमचा बर्थडे सेलिब्रेट करते त्यामध्ये कधी कधी कणकेचा केक असतो आज हा भाकरीचा केक बनवला आहे आणि कधी कधी तर आम्ही मातीचा केक पण कापतो आणि ह्याच्यावर गाजर लिंबू आणि टाकली आहे हो तुम्हाला आमचा सिंबा पण आलाय आम्ही सिंबाचा पण वाढदिवस साजरा करतो तुम्हाला आमचं हे बर्थडे सेलिब्रेशन आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि काउंटिंग स्माइल्सला सबस्क्राइब करा.